हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। पंढरपूर तालुक्यातील बिटर गावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माननीय समाधान महानवर पाटील, तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो। हीच मनस्वी शुभकामना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बिटरगाव ग्रामस्थ। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची गटगणनिहाय आरक्षण निश्चिती 23 जुलै रोजी होणार आहे। आरक्षणानंतर इच्छुकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे। मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। यासाठी आवश्यक असलेल्या आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे। येत्या 13 जुलै रोजी जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचं आरक्षण जाहीर होणार आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिनियम 1961 मधील कलम 12, उपकलम 1, कलम 58(1) अ याप्रमाणे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षणाची पद्धत चक्रानुक्रम नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रियांच्या आरक्षणासह राखून ठेवण्याच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्याच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत। त्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत काढणं आणि आरक्षणाचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करून त्यावर हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे। यानुसार 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेचं गटनिहाय आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निश्चित होणार आहे। यामध्ये माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या पंचायत समित्यांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे। निघालेल्या आरक्षणावर 15 ते 21 जुलै दरम्यान जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांकडे हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत।